कधी कधी संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटा येतो बरं त्याच त्याच रोज रोजच्या भाज्या खाऊनसुद्धा कंटा आलेला असतो जिभेला चव नसते अशावेळी काहीतरी चटपटीत खायचं असतं तर तुम्ही हे असं गरमागरम वाफाळता भात आणि त्यावरती हे असं आंबट तिखट गोड काहीस चटपटीत चवीचं टॉमॅटोचं सार सा बनवू शकता हे टॉमॅटोचं सार बनवताना आपण अजिबात टोमॅटो वाफवले नाही आहेत त्यामुळे अवघ्या पाच मिनटामध्ये हे टॉमॅटोचं सार बनवून तयार होतं नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मी इथे लालबुंद रंगाचे अगदी मस्त असे हे टणक असलेले आणि छान पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो हे टोमॅटो आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आज आपण जे टोमॅटोचं सार करणार आहोत ते अवघ्या पाच मिनटात तयार करणार आहोत आणि हे टोमॅटो आपण न वाफवता अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे सार कसं तयार करायचं हे पाहतो आहे त्याकरता टोमॅटो हे असे चिरून घ्यायचे आहेत फार अगदी लहान चिरण्याची काहीच गरज नाही फार असे मोठे पण नाही आणि फार लहान पण नाही असे मध्यम आकाराचे मी काप तयार करून घेतले आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता यामध्ये हे खोबरं घालायचे साधारण वाटीभर ओल्या नारळाचे काप घातले एक चमचाभर पोहेखायच्या चमच्याने एक चमचे धणे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक सात ते आठ पाकळ्या लसणाच्या धणे लसूण आणि आल्याचा स्वाद यामध्ये अप्रतिम लागतो त्यानंतर यामध्ये बेडगी मिरच्यांच्या किंवा कुठल्याही मिरच्यांच्याऐवजी लाल तिखट वापरलेला आहे जर तुमच्याकडे मिरच्या असतील तर तुम्ही काश्मीरी मिरच्या आणि तिखटाच्या मिरच्या एकत्रितपणे वापरू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर इथे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी इथे खडे मीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे लहान मीठ असेल तर ते वापरलं तरीही चालेल आणि साधारण वाटीभर पाणी घातलं आणि हे चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे फार पाणीसुद्धा घालायचं नाही नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक होत नाही आता एका कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल पण तुपाचा स्वाद अप्रतिम लागतो म्हणून मी तूप वापरलेलं आहे आता तूप चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे मस्त असे फुलू द्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असो त्याच्याने अर्धा चमचा हिंग घातलं सात ते आठ पाणी करमपत्त्याची घालायची आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची फोडणीमध्येच कोथिंबीर ही अशी छान परतून घेतली की मात्र तिचा रंग तर हिरवा राहतोच पण तिचा स्वादही सारा या सारामध्ये अप्रतिम उतरतो आता यामध्ये जे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे गॅस लहान केला आणि मग मिश्रण घालायचं म्हणजे अंगावर शिंतोडे उडत नाहीत थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये मी वाढवलं आहे कारण सार पातळच प्यायला खूप छान लागतं मी आता हे सार चांगलं उकळून घेणार आहे त्यामुळे आणखीन मी अर्धा ग्लास इथे पाणी सा वाढवलं आहे कारण जसजशी उकळी येत जाते तस तसं हे सार चांगलं दाटसर व्हायला लागतं आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत म्हणून थोडं पाणी वाढवलेलं आहे आता एकदा चाकून पाहायचं चा टोमॅटो कितपत आंबट आहेत त्या अंदाजाने साखर घालायची म्हणजे टोमॅटोचं सार चवीला छान लागतं आता मी चांगलं बघा साधारण एक पाच मिनटं होत आलेली आहेत छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे गॅस लहानच ठेवलेला आहे लहान ते मध्यमाचेवरती चांगली उकळी येऊ द्यायची आहे साधारण पाच मिनटं तरी हे चांगलं शिजायला हवं म्हणजे टोमॅटोचा कच्चा वास निघून जातो सगळा कच्चेपणा निघून जातो आणि टोमॅटोचा सार चवीला अप्रतिम लागतो आता हे चांगलं असं लहान आचेवर मी एक चार पाच मिनटं शिजू देणार आहे आपण यामध्ये अजिबात कांद्याचा वापर केला नाही आहे तरीसुद्धा हे चवीला छान लागतं पण जर तुम्हाला कांदा वापरून करायचा असेल तर जेव्हा आपण टोमॅटो खोबरं आणि इतर साहित्य मिक्सरला फिरवलं त्याच वेळेस एक मध्यम आकाराचा कांदा रफली चॉप करून तो सुद्धा तुम्ही तर मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आता हे आपण चांगलं मस्त असं शिजवून घेऊयात साधारण बघा या कन्सिस्टन्सीचं हे सार असं ठेवायचं आहे यापेक्षा जास्तीचं पातळ किंवा जास्तीचं घट्ट करू नका आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आमच्याकडे कोथिंबीर थोडीशी जास्तीची आवडते म्हणून मी भरपूर अशी कोथिंबीर इथे घातलेली आहे जर तुमच्याकडे नसेल आवडत किंवा सार पिताना तोंडामध्ये कोथिंबीर आलेली बऱ्याच जणांना आवडत ना नाही अशावेळी थोडीशी कमी कोथिंबीर वापरली किंवा नाही घातलीत तरीही चालेल आता हे कोथिंबीर घातल्यानंतर मस्त असं मिनिट दीड मिनिट उकळू द्यायचं आहे म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद यामध्ये छान उतरला जातो आता हे असं वाफाळतं गरमागरम सार तुम्ही व्हेज पुलाव असेल किंवा साधा अगदी भात असेल त्यासोबतसुद्धा सर्व करू शकता जेव्हा कधी तोंडाला चव नाही जिभेला चव नाही असं वाटत असेल त्या दिवशी तुम्ही नक्की हे सार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद